नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वात अगोदर सर्वांना होळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. होळी, होलिका दहन हा असा सण आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सर्व अडचणी होलिकेच्या अग्नीत जाळून टाकू शकतात. तुम्ही तुमच्या सर्व नकारात्मक गोष्टी दूर करू शकतात. होलिका दहनाने जीवनात आनंद येऊ लागतो. यावेळी होलिका दहन 24 मार्च रविवार रोजी आहे, म्हणजेच उद्या रविवारी होलिका दहन केले जाणार आहे. आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला होळीच्या दिवशी बघा हे उपाय करायचे आहे. या दिवशी हे उपाय केल्यामुळे आपले रोग, आजार आणि हितशत्रूंपासून आपली सुटका होते. जर तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर या दिवशी तुम्हाला ते सहज मिळू शकते. याचप्रमाणे होळी दहनाच्या दिवशी आगीत आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी टाकून आपण आपल्या जीवनातील अडथळे देखील दूर करू शकतो. याचप्रमाणे आपल्या जीवनात आपल्याला पैशाची कमतरता असेल, वाद क्लेश भांडणं असतील, इतर काही समस्या असतील, आपल्या काही करून आपल्याला पैसा पुरत नसेल, पैसा टिकत नसेल, आपल्या घरात काहीही करून लक्ष्मी अखंड वास करत नसेल, घरात दोष असतील, आजारपण असेल, तर यासाठी या दिवशी आपल्याला आवर्जून काही उपाय करायचे आहे. होळीच्या दिवशी भरपूर आपण आपल्या जीवनात आनंद आणण्यासाठी, सुख समृद्धी आणण्यासाठी उपाय करू शकतो. त्यातल्या त्यात या दिवशी आपल्याला अशा काही वृक्षांना, अशा काही झाडांना स्पर्श करायचा आहे, म्हणजेच आपल्याला या झाडांची पूजा करायची आहे. यामुळे आपल्या आयुष्यात सुख समृद्धी शांती नांदणार आहे, लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि आपल्या घरात लक्ष्मी मातेचा अखंड वास राहणार आहे. तर बघा होळीच्या दिवशी आपल्याला या झाडांची पूजा ही संध्याकाळच्या आत करायची आहे. सायंकाळ होण्याच्या अगोदर तुम्ही ह्या वृक्षांची पूजा करू शकतात. आपण या व्हिडिओमध्ये हीच माहिती बघणार आहोत आणि बघा तुम्हाला शक्य होतील तितक्या झाडांची तुम्ही या दिवशी पूजा करू शकतात. असं काहीही नाही की तुम्ही एकाच झाडाची पूजा करा किंवा या सर्व झाडांची पूजा करा. तुम्हाला जेवढे झाडं उपलब्ध होतील तेवढ्या वृक्षांची, झाडांची तुम्ही या दिवशी पूजा करू शकतात. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण मी माझे व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आपल्या हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींची देवाप्रमाणे पूजा केली जाते. वनस्पतीमध्ये जितके औषधी गुणधर्म आहेत तितकेच त्यांना आध्यात्मिक आणि पौराणिक देखील महत्त्व आहे. अशीच एक वनस्पती म्हणजे केळी आहे. केळीच्या झाडाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. केळीचे झाड सत्यनारायण व्रत कथा असो किंवा गुरुवारची व्रत पूजा असो, या केळीच्या झाडाची किंवा या केळीच्या रोपाची पूजाही केली जाते. या वृक्षाची गुरुवारी पूजा केली जाते आणि हिंदू धर्मानुसार केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात. तुम्ही जर का गुरुवारी केळीच्या रोपाची पूजा केली तर तुमच्या जीवनात सुख शांती आणि वैभवची कधीच कमतरता येत नाही. बघा या सर्व गोष्टींसाठी तुम्ही प्रत्येक गुरुवारी या केळीच्या रोपाची किंवा केळीच्या झाडाची पूजा करू शकतात. आणि असंच आपल्याला ह्या होळीच्या दिवशी देखील या केळीच्या वृक्षाची किंवा केळीच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे. आता पूजा करताना तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध, थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं चंदन टाकायचं आहे आणि जाताना तुम्हाला एक कणकेचा दिवा बरोबर घेऊन जायचा आहे. तुम्हाला हे जल ह्या केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे. केळीच्या झाडाला तुम्हाला अगरबत्ती ओवाळायची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जो दिवा नेला आहे तो दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे. आता ह्या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकू शकतात किंवा मग शुद्ध गाईचं तूप देखील तुम्ही टाकू शकतात. या दिव्यामध्ये तुम्ही शक्य झाल्यास चिमूटभर हळद टाका आणि हा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला या केळीच्या झाडापाशी लावायचा आहे. त्यानंतर या केळीच्या झाडाला स्पर्श करून तुम्हाला नमस्कार करायचा आहे. बघा या दिवशी केळीच्या झाडाची पूजा जर का आपण केली तर यामुळे भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचे देखील कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. प्रत्येक गुरुवारी आपण केळीच्या झाडाची पूजाही करत असतो, परंतु होळीच्या दिवसाला खूप सारे महत्त्व असल्यामुळे या दिवशी आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मीने अखंड वास करावा, आपल्या घरात आपल्याला कधीच धनधान्याची कमतरता पडू नये, संपत्तीची कमतरता पडू नये, यासाठी आपल्याला केळीच्या झाडाची पूजाही करायची आहे. यानंतर पुढचं झाड म्हणजे पिंपळाचं झाड, पिंपळाचं वृक्ष. बघा पिंपळाची जर का तुम्ही प्रत्येक शनिवारी पूजा केली तर यामुळे तुमचे शनी दोष हे नष्ट होतात.
त्याचप्रमाणे प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडात लक्ष्मी निवास करते असं म्हणतात. तुम्हाला जर का लक्ष्मीप्राप्ती हवी असेल, पैसा टिकत नसेल, तर प्रत्येक शनिवारी तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे, पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड निवास करते. पिंपळाच्या झाडाला बघा, पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. गुरुवारी आणि शनिवारी जर का तुम्ही पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केले तर बघा, यामुळे तुम्हाला विशेष असे लाभ प्राप्त होतात. फक्त आपल्याला पिंपळाच्या झाडाला रविवारी जल अर्पण करायचे नसते. पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मी त्याचप्रमाणे भगवान विष्णू यांचा वास असतो. तुम्ही जर का पिंपळाच्या झाडाची प्रत्येक शनिवारी, प्रत्येक गुरुवारी, प्रत्येक विशिष्ट तिथीला जर का पूजा केली तर यामुळे भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येच्या दिवशी देखील तुम्ही पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या पिंपळाच्या वृक्षाची पूजा करू शकतात. आणि असंच आपल्याला होळीच्या दिवशी देखील या पिंपळाच्या वृक्षाची पूजा करायची आहे. तुम्हाला या पिंपळाच्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे. होळीच्या दिवशी बघा, तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे, काळे तिळ टाकायचे आहे आणि तुम्हाला शक्य झाल्यास चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे. आणि हे जल तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला कणकेचा दिवा घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला शक्य झाल्यास कलाव्याची वाट टाकायची आहे. आणि असा हा दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे. जर का तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही कोणतंही तेल घ्या. यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि काळी मोहरी तुम्हाला टाकायची आहे. आणि बघा, शक्य झाल्यास जे जल तुम्ही अर्पण करणार आहेत या जलामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ देखील टाकायचे आहे. तुम्हाला होळीच्या दिवशी हे जल या पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे. या पद्धतीने एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तुम्हाला नमस्कार करायचा आहे. तुम्हाला शक्य झाल्यास तुम्हाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहे. या प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करायचा आहे. तुमच्याकडे जर का जास्तीचा टायमिंग असेल तर तुम्ही 5 मिनटं ह्या वृक्षाखाली बसून तुम्हाला माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जप करायचा आहे. अगदी साध्यातल्या साधा श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा तुम्ही 5 मिनटं जप करू शकतात. आणि तुम्हाला या झाडाला नमस्कार करून तुमच्यावर अखंड माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद असावे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. आपल्या परंपरेनुसार झाडांना देवाचे दुसरे रूप मानले जाते. असे मानले जाते की या देवी झाडांवर देवता नेहमी वास करतात, ज्यांना हिरवे सोने म्हणतात. पिंपळ वृक्ष हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. असे मानले जाते की त्यामध्ये देवता निवास करतात. भगवान श्रीकृष्णाने स्वतः गीतेत म्हटले आहे की मी झाडांमधील पिंपळ आहे. असे मानले जाते की पिंपळाच्या मुळामध्ये भगवान ब्रह्मा निवास करतात. भगवान विष्णू खोडामध्ये आणि सर्वात वरच्या भागावर आणि सर्वात वरच्या भागात भगवान शंकर निवास करतात. बघा, पिंपळ वृक्ष केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे तर वनस्पती शास्त्र आणि आयुर्वेदानुसार देखील अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. आणि यामुळेच आपल्याला होळीच्या दिवशी पिंपळ वृक्षाची विशेष करून पूजा करायची आहे. यानंतरचं वृक्ष म्हणजे बघा तुळस. तुळस ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची आणि पवित्र मानली जाते. प्रत्येकाच्या घरासमोर, प्रत्येकाच्या घराबाहेर तुळशीचं रोप हे लावले जाते. तुळशीच्या रोपाचे अनेक फायदे देखील आहेत. बहुतेक घरांमध्ये तुळशीचे रोप हे असतेच. ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे सकारात्मकता राहते असे मानले जाते. त्या घरात माता लक्ष्मी वास करते, म्हणूनच लोक तुळशीच्या रोपाची पूजा करतात. यासोबतच तुळशीची पूजा केल्यानं भगवान विष्णूही प्रसन्न होतात. पण तुळशीची पूजा करताना काही नियमांचे पालन करणे देखील तितकेच आवश्यक असते, तरच आपल्याला ह्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो. तुळशीची पूजा करताना रोज सकाळी अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करूनच तुळशी मातेला जल अर्पण करावे. असे केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. याचप्रमाणे पाणी देण्याच्या चुकीमुळे देखील श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावर क्रोधित होऊ शकतात. म्हणजेच बघा, रविवारी आणि एकादशीला कधीही तुळशीला जल अर्पण करायचं नसतं. या दिवसात तुळशी माता भगवान विष्णूंचे व्रत करते. त्याचप्रमाणे बघा, आपण होळीच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे.
आपण दररोज तुळशी मातेची पूजा करत असल किंवा आपल्याला टायमिंग नसल्यामुळे आपण पूजा करत नसल देखील, परंतु आपल्याला होळीच्या दिवशी माता तुळशीची आवर्जून पूजा करायची आहे. या दिवशी तुळशी मातेला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करा, फुलं अर्पण करा. शक्य झाल्यास शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा आवर्जून अर्पण करायचा आहे. सकाळी तुम्हाला जमलं नाही तर सायंकाळी तुम्ही कणकेचा दिवा बनवा. यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. यामध्ये 2 लवंगा, 2 इलायची, कापूर किंवा भीमसेनी कापूर तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे आणि असा हा दिवा तुम्हाला तुळशीसमोर प्रज्वलित करायचा आहे. यामध्ये चिमूटभर हळद देखील तुम्हाला टाकायची आहे आणि तुळशी मातेची पूजा करायची आहे. सकाळी तुम्ही तुळशी मातेला स्पर्श करून पूजा करू शकतात, परंतु सायंकाळी पूजा करताना तुळशी मातेला तुम्हाला स्पर्श करायचा नाही आहे. तुम्हाला लांबूनच तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करून तुळशी मातेची पूजा करायची आहे. यानंतरचं पुढचं वृक्ष म्हणजे शमीचं झाड. शमीचं झाड हे देखील आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजनीय आहे. जो व्यक्ती दररोज शमीच्या झाडाची पूजा करतो, बघा त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद हा बहरलेला असतो. त्या व्यक्तीच्या आयुष्यात त्या व्यक्तीचं आयुष्य हे नेहमी सुखमय असतं. तुम्हाला जर का वाटत असेल तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद असावा, माता लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद असावे, तर तुम्हाला होळीच्या दिवशी शमीच्या झाडाची तुम्हाला पूजा करायची आहे. तुमच्या घरात जर का शमीचं वृक्ष असेल तर तुम्ही दररोज शमीच्या वृक्षाचं एक पान तुमच्या घरात असलेल्या महादेवाच्या शिवलिंगावर तुम्हाला अर्पण करायचं आहे. याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला होळीच्या दिवशी तुम्हाला शमीच्या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना ते स्वच्छ असावं, शुद्ध असावं. तुम्ही यामध्ये गंगाजल टाकू शकतात आणि हे पाणी तुम्हाला शमीच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे. तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील शमीच्या वृक्षाखाली तुम्हाला लावायचा आहे. शमीच्या झाडाला तुम्हाला स्पर्श करून हात लावून तुम्हाला नमस्कार करायचा आहे. यानंतर तुम्हाला जर का या वृक्षाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून शमीच्या वृक्षाला 11 प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत. शमी वनस्पती जीवनातील सर्व वेदना दूर करून आपल्या त्रास दूर करतात. यामुळे या वनस्पतीची तुम्ही रोज देखील पूजा करू शकतात. त्याचप्रमाणे जर का तुम्हाला शमीचं वृक्ष लावायचं असेल तर तुम्ही होळीच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी शमीचं वृक्ष आवर्जून घरात आणून लावू शकतात. होळीच्या दिवशी तुम्हाला शमीच्या वृक्षाची आवर्जून पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे तुमच्या घरात जर का तुळशीचं रोप नसेल आणि तुम्हाला जर का तुळशीचं रोप लावायचं असेल तर तुम्ही होळीच्या दिवशी आवर्जून तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप हे तुम्ही आणून लावू शकतात. त्याचप्रमाणे दररोज तुम्ही तुळशीची पूजा करू शकतात. तर हे काही झाडं होतील, हे काही वृक्ष होतील, या वृक्षांची पूजा आपल्याला होळीच्या दिवशी आवर्जून करायची आहे. बघा जर का आपल्याला वाटत असेल आपल्याला खूप त्रास होत आहे, आपल्यावर कर्जाचा डोंगर आहे, काही करून आपली आर्थिक परिस्थिती सुधारत नाही आहे, तर आपण आवर्जून वेळातील वेळ थोडा काढून आपण या वृक्षांची पूजा आपण अवश्य करायची आहे. किंवा हे वृक्ष आपण आपल्या घरामध्ये लावू शकतो. एखाद्या कुंडीत, एखाद्या छोट्या बादलीत आपण ही झाडं लावू शकतो आणि या झाडांची पूजा या विशिष्ट दिवशी, या विशिष्ट तिथीला आपण दररोज करू शकतो. यामुळे तुमच्या जीवनात, तुमच्या आयुष्यात, तुमच्या घराची, मुलांची, पतीची प्रगतीही होणार आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.